विनोदाचा राजा मराठी सृष्टीतील दिवंगत अभिनेते राजा गोसावी यांना ओळखणार नाही असं शक्यच नाही. त्यांच्या अखेर जमलं आणि लाखाची गोष्ट या दोन्ही चित्रपटांची तिकीटं त्यांनी स्वतः विकली होती. मेकअप रूममध्ये चेहऱ्याला रंग लावत असताना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. असला नवरा, नको ग बाई, भ्रमाचा भोपळा, वाट चुकलेले नवरे अशा अनेक सिनेमा आणि नाटकांमधून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. मराठी सिनेसृष्टीत एवढं मोठं नाव असूनही त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाचा कधीच वापर केला नाही. राजा गोसावी यांना 5 अपत्ये, 3 मुलं आणि 2 मुली आहेत. सर्वांनीच आपल्या लहानपणी नाटकांमधून काम केलंय, पण क्षमा देशपांडे या त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेला. किरण देशपांडे यांच्याशी क्षमा देशपांडे यांचं लग्न झालं. लग्नानंतर त्यांना 2 मुली झाल्या आणि लग्नानंतरचा त्यांचा प्रवास मात्र खूपच खडतर होता. क्षमा देशपांडे याच नावाने त्या हिंदी सिनेसृष्टीतही ओळखल्या जातात. आशीर्वाद, घर एक मंदिर, कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटांमधून यांनी नाव मिळवलं. खंत एवढीच होती की लेकीचंही यश पाहण्यासाठी राजा गोसावी यात नाहीत. राजा गोसावी हे मराठी सिनेसृष्टीत एवढं मोठं नाव, पण क्षमा देशपांडे यांनी मराठीत खूप कमी काम केलं. याबाबत त्यांना विचारलं असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला मराठीत काम करायला नक्कीच आवडेल, पण मला त्याबाबत कधीही विचारण्यात आलं नाही. तर मग तुम्हाला राजा गोसावी आठवतात का? त्यांचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे कमेंटमध्ये सांगा आणि टेलिरेट्रो मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.